नमस्कार मित्रांनो, आज आपण तपन मुखर्जी लिखित एक लेसन पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे अन इन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड। आता कोणीही हे हा जो शब्द आहे इन्काउंटर कानावर पडला तर आपल्याला नक्कीच असं वाटतं की एखाद्या पोलीस आणि गुन्हेगारामध्ये काहीतरी चकमक घडली आणि एन्काउंटर झालं। पण तपन मुखर्जी हे मुळातले कोलकाता या ठिकाणचे रहिवासी असून त्यांच्या जीवनामध्ये अशी काही घटना घडली जी पाठाच्या रूपानं आपल्या समोर आहे। मग प्रश्न हा पडतो की अन इन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड म्हणजे नेमकं काय। तर या ठिकाणी इन्काउंटरचा अर्थ आहे अचानक झालेला सामना किंवा अचानक पडलेली गाठ। म्हणजे तपन मुखर्जी यांच्या जीवनामध्ये एक असा प्रसंग येतो की अचानक त्यांचा कुठल्या तरी गोष्टीशी सामना होतो, गाठ पडते आणि त्यांच्या आठवणीमध्ये ती गोष्ट कायमस्वरूपी राहते आणि ती काहीतरी शिकवण त्यांना आणि आपल्याला देऊन जाते। चला बघूयात तर मित्रांनो की काय म्हणतात नेमकं तपन मुखर्जी। माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल। तपन मुखर्जी असं म्हणतात, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल, माझे वडील हे मेडिकल प्रोफेशनल होते म्हणजे वैद्यकीय व्यावसायिक होते, वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी आणि ते एका प्रायव्हेट कंपनीसाठी काम करायचे, एका खाजगी कंपनीसाठी काम करायचे इन राणीगंज। नेमकं कुठं? तर राणीगंज या ठिकाणी इन वेस्ट बंगाल, पश्चिम बंगाल या ठिकाणी। द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊसड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस। द ऑफिसर्स म्हणजे जे अधिकारी होते ऑफ द कंपनी, त्यांच्या कंपनीमध्ये काम करणारे, वेअर हाऊसड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज, ते राहायचे वैयक्तिक बंगल्यांमध्ये इनसाइड अ लार्ज कॅम्पस, एका मोठ्या परिसरामध्ये। त्यांच्या कंपनीनं त्यांच्या राहण्याची व्यवस्था काही बंगल्यांमध्ये केली होती, त्या परिसरामध्येच ते सगळे राहत होते। आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस। आवर हाऊस आमचं घर होतं इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस, त्याच परिसराच्या एका कोपऱ्यामध्ये आमचंही घर होतं। द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन। आणि त्याच ठिकाणी एक ऑफिसर्स क्लब होता, अधिकाऱ्यांचा क्लब होता, वॉज ॲडजसंट जो लागूनच होता ऑफ द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन, आमच्या बागेच्या बाउंड्री वॉलला, बरोबर म्हणजे लागूनच तो बाउंड्री वॉलला होता। द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज। आमचं जे कंपाऊंड आहे ते लक्झरियस होतं, लक्झरियसचा अर्थ होतो समृद्ध होतं, विथ ग्रीन ग्रास, कशाने समृद्ध होतं? तर त्या ठिकाणी हिरवेगार असं गवत आहे, त्या गवताने ते समृद्ध होतं। कलरफुल फ्लावर्स, त्या ठिकाणी रंगीबेरंगी फुलंही होते, अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, आणि त्या ठिकाणी टॉल म्हणजे उंच आणि मॅजेस्टिक म्हणजे अद्भुत अशा ट्रीज म्हणजे झाडांची होस्ट होती, म्हणजे झुंडही होतीच। म्हणजे बघा काय सुंदर असा परिसर तो होता, त्या परिसरामध्ये समृद्ध असं हिरवेगार गवत, त्यानंतर सुंदर सुंदर असे फुलं आणि झाडांची वनराई त्या ठिकाणी चांगली होती। द सीझनल व्हेजिटेबल्स, ऋतूअनुसार भाज्या, इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड्स अँड द मॅग्निफिशियंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी
स्पीसेस ऑफ बर्ड्स. द सीजनल वेजिटेबल्स म्हणजे ऋतूअनुसार भाज्या इन द किचन गार्डन्स. ॲक्च्युअलमध्ये घर बाग किंवा ज्या ठिकाणी स्वयंपाकघरासाठी लागणाऱ्या वस्तू लावल्या जातात अशी कुंडी बाग. ऑफ द हाऊस होल्ड घरातल्या नित्याच्या कामासाठी. अँड द मॅग्निफिशियंट ट्रीज आणि अद्भुत अशी झाडं. कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स त्यामुळं नियमितपणे त्या ठिकाणी स्क्विरल्स म्हणजे खारुताई आकर्षित व्हायच्या. अँड मेनी स्पीसीस ऑफ बर्ड्स एवढंच नाही तर पक्ष्यांच्या बऱ्याचशा स्पीसीस म्हणजे प्रजातीसुद्धा त्या ठिकाणी आकर्षित व्हायच्या. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन. आणि त्या ठिकाणी अ ग्रुप ऑफ लंगूर्स म्हणजे वानरांचा एक समूह हॅड इवन मेड देअर डेन. त्यांनी त्यांची त्या ठिकाणी डेन बनवली होती म्हणजे घर बनवलं होतं. इन अॅन अश्वत्था. अश्वत्था म्हणजे काय तर पिंपळाचं झाड. त्या पिंपळाच्या झाडावर त्या वानरांच्या समूहानं एक घरच त्यांचं बनवलं होतं. ट्री नियर बाय म्हणजे पिंपळाच्या झाड जे जवळच त्यांच्या घराला लागून होतं त्या ठिकाणी माकडांनी त्यांचं घर त्या ठिकाणी बनवलं होतं. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स इन डेली लाईफ. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट. ते सगळं आमचा एक भाग झाला होता. अँड पार्सल. पार्सल म्हणजे या ठिकाणी वाटा झाला होता ऑफ आवर एक्झिस्टन्स आमच्या अस्तित्वाचा. अँड डेली लाईफ आणि नित्याच्या जीवनाचा तो वाटा झाला होता एक भाग झाला होता. सवयच एक प्रकारची म्हणजे सगळ्या गोष्टींच्या सवयी एकदा झाल्या माणसाला की झाल्या. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. And unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. आणि अशातच काय झालं बघा मित्रांनो. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून. एक स्मॉल इन्सिडेंट घडला. एक छोटीशी घटना घडली. कधी घडली? सॅटरडेला शनिवारी. लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट आणि त्याचा माझ्यावर प्रोफाउंड इफेक्ट झाला म्हणजे घन असा परिणाम झाला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज. आणि माझ्या डोळ्यासमोर काहीतरी अनफोल्डेड झालं. काहीतरी उलगडलं. काहीतरी आठवलं. अ होल न्यू डायमेन्शन. तो एक नवीन पैलू होता जो नवीन पैलू माझ्यासमोर उलगडला होता. द वंडर्स ऑफ द गॉड्स क्रिएशन. ते खरं पाहायला गेलं तर देवाच्या निर्मितीचं आश्चर्यच होतं. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. काहीच दिवस झाले होते पूजा वॅकेशन सुरू होऊन. पूजा वॅकेशन म्हणजे पूजेसाठी लागणाऱ्या सुट्ट्या होऊन. आता ह्या ठिकाणी दुर्गा मातेचा जो उत्सव असतो नवरात्र उत्सव त्या काळातल्या सुट्ट्या सुरू होत्या मित्रांनो. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम इंग्रॉन्स्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर द चिल्ड्रन इन द फेस्टिव सीझन. जस्ट लाईक फॉर एनी अनादर चाइल्ड. इतर कोणत्याही मुलासारखं. द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी. या सुट्ट्यांनी मला संधी दिली होती. टू बिकम इंग्रॉन्स्ड. इंग्रॉन्स्डचा अर्थ होतो मग्न होण्याची. इतर मुलासारखी या सुट्ट्यांनीसुद्धा मला मग्न होण्याची संधी दिली होती. आता जेव्हा केव्हा सुट्ट्या लागतात तेव्हा मुलं काही ना काही कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतात. खेळणं म्हणा, पुस्तकं वाचणं म्हणा, वयानुसार. अँड स्टोरी बुक्स इंग्रॉन्स्ड इन व्हेरियस मॅगझिन्स. आणि मग्न कशामध्ये झाला होता लेखक? तर मॅगझिन्स वाचण्यामध्ये म्हणजे साप्ताहिकं वाचण्यामध्ये. अँड स्टोरी बुक्स म्हणजे गोष्टीचे पुस्तकं वाचण्यामध्ये. पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव सीझन. जे प्रकाशित झाले होते विशेषतः या मुलांसाठी या सणाच्या काळामध्ये. आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक. आफ्टर अ हार्टी लंच
म्हणजे भरपूर दुपारचं जेवण केल्यानंतर, मनसोक्त दुपारचं जेवण झाल्यानंतर, माय पॅरेंट्स, माझे पालक, अँड माय यंगर सिस्टर्स, आणि माझी लहान बहीण ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. आफ्टरनून नॅपचा अर्थ होतो वामकुक्षी, म्हणजे दुपारची झोप. मनसोक्त दुपारचं जेवण केल्यानंतर लेखकाचे पालक आणि त्याची बहीण दुपारची झोप घेऊ लागले, म्हणजे वामकुक्षी घेऊ लागले. अँड आय सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि मीसुद्धा विसावलो गोष्टीच्या पुस्तकासहित, म्हणजे लेखक गोष्टीचं पुस्तक वाचत बसला. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अन ॲडव्हेंचर स्टोरी. द क्वाईट आफ्टरनून, दुपारची वेळ ही शांत वेळ होती. प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप, आणि त्यामुळंच माझ्यासमोर एक चांगली उत्कृष्ट अशी पार्श्वभूमी आली होती फॉर रीडिंग अन ॲडव्हेंचर स्टोरी, एक साहसी कथा वाचण्याची. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, द हार्श काविंग ऑफ क्रो, द श्रील कॉल ऑफ काईट फ्लाईंग हाय अबो द ग्राउंड. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन, पण ही जी शांतता आहे ती वारंवार भंग पावायची. बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, माझ्या परिचित असलेल्या स्नोरिंगचा म्हणजे घोरण्याचा आवाज मध्ये मध्ये यायचा, म्हणजेच लेखकाच्या पालकांना किंवा बहिणीला झोपेमध्ये दुपारच्या घोरण्याची सवय असणार, आणि त्यामुळं लेखकाची जो वाचनाचा छंद आहे तो मध्ये मध्ये थोडा भंग पावायचा, त्याच्यामध्ये अडथळा यायचा, व्यत्यय यायचा. द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ द हाऊस स्पॅरोज, इंटरमिटंटचा या ठिकाणी अर्थ होतो अधूनमधून येणारे. चर्पिंग म्हणजे चिवचिवाटांचा आवाज ऑफ द हाऊस स्पॅरोज, आपल्या घरगुती ज्या चिमण्या असतात आपल्या अवतीभोवती घराच्या ज्या आपल्याला नेहमी आढळतात, अशा चिमण्यांचा चिवचिवाटाचा आवाज, तोही लेखकाच्या वाचण्यामध्ये कधीमध्ये मध्ये मध्ये अडथळा आणायचा. द हार्श कावइंग ऑफ क्रो, आणि कठोर अशा कावळ्याचा कावइंग करण्याचा म्हणजे कावकाव करण्याचा आवाजही यायचा. द श्रील कॉल ऑफ काईट फ्लाईंग हाय अबोव द ग्राउंड, आणि श्रील म्हणजे कर्कश असा आवाज, ऑफ काईट फ्लाईंग पतंग उडवण्याचा कर्कश असा आवाज हाय अबोव द ग्राउंड जमिनीपासून खूप उंचावर, तोही अधूनमधून यायचा. मिनिट्स टिकड बाय, असं वाचनामध्ये काही मिनटं निघून गेले. आय बिकेम डीपली अब्झॉर्ब्ड इन द बुक, आणि आय बिकम डीपली अब्झॉर्ब्ड इन द बुक. अब्झॉर्ब्डचा अर्थ होतो मग्न होऊन जाणे, घडून जाणे, आणि मी पूर्णपणे मग्न होऊन गेलो पुस्तक वाचण्यामध्ये. सडनली, पण अचानकपणे, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आय हर्ड, मी ऐकलं, अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स, काही कुत्र्यांचा झुंड, बार्किंग जो भूकत होता फ्युरियसली रागानं क्रोधानं इन द डिस्टन्स, काही अंतरावर त्यांचा भुगण्याचा आवाज मला अचानकपणे येऊ लागला. आय चूज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिक. आय चूज टू इग्नोर, मी ठरवलं त्याकडं दुर्लक्ष करायचं. द कमोशन, त्या गोंधळाकडं, त्या कमोशनकडं पूर्णपणे दुर्लक्ष करायचं मी ठरवलं. थिंकिंग दॅट, मला असं वाटलं, द पॅक ऑफ डॉग्स, या कुत्र्यांच्या झुंडानं, समूहानं, माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिक, नक्कीच एखाद्या दुर्दैवी, हॅपलेसचा अर्थ होतो दुर्दैवी, अशा पिगला म्हणजे डुकराला कॉर्नर्ड केलं असेल, म्हणजे संकटात टाकलं असेल. बट सून, पण आता, द बार्किंग बिकेम लाउडर, तो भुंकण्याचा आवाज मोठा मोठा होऊ लागला, अँड मोर अग्रेसिव्ह, अधिक आक्रमक होऊ लागला. अँड अलार्म्ड काउइंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज, आणि सावधगिरीचा संदेश
कावळे कावकाव करून देऊ लागले. ॲडेड टू कॅकोफोनी. कॅकोफोनीचा अर्थ होतो कोलाहल, म्हणजे गोंधळ किंवा गोंगाट किंवा मोठा आवाज. मग ह्या कोलाहलामध्ये परत कावळ्यांचा कावकाव आवाज हा सुद्धा त्यात मिळाला. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. मला ऐकू आलं, हा जो डिस्टर्बन्स होता, हा जो अडथळा होता अप्रोचिंग क्लोजर, तो डिस्टर्बन्स, तो अडथळा जवळजवळ येऊ लागला. क्युरियॉसिटी गॉट द बेटर ऑफ मी. कुतूहलानं गॉट द बेटर ऑफ, याचा अर्थ होतो मात केली. मी म्हणजे माझ्यावर, माझ्या मनामध्ये जे कुतूहल होतं त्या कुतूहलानं माझ्यावर मात केली. लिव्हिंग द बुक अ साईड. आता एखाद्या पुस्तकात वाचण्यामध्ये आपण जर मग्न झालो तर लवकर उठावंसं वाटत नाही, पण तरीही लेखकाच्या मनामध्ये कुतूहल जागृत झालं की कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज एवढ्या मोठ्याने यायला लागला, मध्येच कावकाव कावळ्यांचाही मोठा आवाज यायला लागला, नेमकं काय घडलं असेल. म्हणून लेखकानं काय केलं, लिव्हिंग द बुक अ साईड आय रश्ड टू द वरंडा टू सी वॉट वॉज गोईंग ऑन. म्हणून लिव्हिंग द बुक अ साईड, लेखकानं त्याचं गोष्टीचं पुस्तक बाजूला ठेवलं. आय रश टू द वरंडा, आणि लेखक धावत धावत वरंड्यात गेला टू सी, हे पाहण्यासाठी. वॉट वॉज गोईंग ऑन, की नेमकं काय घडत होतं. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. आय ग्लान्स्ड, माझा दृष्टिक्षेप पडला टुवर्ड द रूफ, त्या छपरावर ऑफ द क्लब हाऊस. लेखकाच्या घराच्या बाजूलाच ऑफिसर्स क्लब होता, त्या ऑफिसर्स क्लबच्या छपरावर, त्या घरावर माझं दृष्टिक्षेप गेला, माझं लक्ष गेलं. अँड सॉ समथिंग हॉरिबल, आणि काहीतरी भयानक मी पाहिलं. अ बिग मेल लंगूर. त्या ठिकाणी एक मोठा मेल लंगूर, लंगूर म्हणजे वानर, मेल लंगूर म्हणजे नर वानर. ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. उघडपणे तो त्या वानरांच्या समूहाचा नेता वाटत होता. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली बायटिंग ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. वॉज होल्डिंग अ बेबी, आणि त्यानं आपल्या हातामध्ये एक बाळ वानर धरलेलं होतं. अँड मर्सिलेसली बायटिंग इट, आणि मर्सिलेसली म्हणजे निर्दयीपणे तो त्या वानराला चावत होता. ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल, सगळ्या बाजूनं, म्हणजे डेफिनेट त्याचा इंटेंट असला पाहिजे. इंटेंटचा अर्थ होतो मित्रांनो उद्देश, नक्कीच त्याचा उद्देश असला पाहिजे टू किल, त्या बाळ वानराला ठार मारायचा. आपण कधी ऐकलं असेल की पक्षाच्या पिल्लाला जर आपण हात लावला तर बऱ्याच वेळेस पक्षी आपल्या पिल्लाला मारून टाकतात, त्याला आजमवत नाही. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी. असहाय्य अशी माता, हेल्पलेसचा अर्थ होतो असहाय्य. मदर म्हणजे आई ऑफ द बेबी, त्या बाळ वानराची जी असहाय्य आई होती ती आई, अँड अदर लेसर मेंबर्स, आणि गटातील, त्या कुटुंबातील, त्या गटातील जे सदस्य होते ज्यांचं त्या कुटुंबामध्ये एवढं मोठं स्थान नव्हतं, ऑफ द लंगूर ग्रुप, वानर समूहातल्या, वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बिंग किल्ड. तर बघा मित्रांनो, द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी, त्या बाळाची असहाय्य आई, अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप, आणि वानर समूहातील कमी पदावरील जे सदस्य होते इतर, वेअर स्कॅटर्ड, ते सगळे स्कॅटर्ड झाले, विखुरले ऑन द रूफ्स. कुठं विखुरले, तर आजूबाजूच्या घराच्या छपरावर जाऊन ते विखुरले. ऑफ द बिल्डिंग्स, इमारतीच्या, नियर बाय, जवळच, वॉचिंग द बेबी बिंग किल्ड, आणि ते शांतपणे त्या बाळ वानराला, तो जे मोठं नर वानर होतं, बलवान वानर होतं, ते ठार मारत होतं, आणि हे दृश्य ते फक्त पाहत होते. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम्स इन द ॲनिमल क्लॅन, अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाऊ अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप. आणि तेव्हा आय रिकॉल्ड
मला आठवलं. द टेरिबल कस्टम, एक भयानक असं कस्टम, कस्टम म्हणजे रूढी किंवा परंपरा. इन द ॲनिमल क्लॅन, प्राणी जमातीतील. अकॉर्डिंग टू विच, त्या परंपरेनुसार, त्या रूढीनुसार, अ डॉमिनंट मेल, जो बलवान नर वानर असतो, युजुअली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी, तो परवानगी देत नाही कोणत्याही नर बाळाला ऑर अडल्ट किंवा नर प्रौढ वानराला टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप, त्याच्या समूहामध्ये जिवंत राहण्याची तो कोणत्याही नर पिल्लाला किंवा नर प्रौढ वानराला परवानगी देत नाही. विदाउट लुझिंग एनी टाईम, आय गॅदर्ड अ स्टॉट स्टिक इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मोराडिंग लंगूर. मग लेखकानं काय केलं? विदाउट लुझिंग एनी टाईम, त्यानं थोडाही वेळ गमावला नाही. आय गॅदर्ड अ स्टॉट स्टिक, त्यानं काय केलं? तर त्यानं एक मोठी मजबूत अशी स्टिक, स्टॉट म्हणजे मजबूत आणि स्टिक म्हणजे काठी, आपल्या हातात घेतली. इन वन हँड, एका हातात घेतली. अँड हर्ल्ड म्हणजे जोरात भिरकावले, जोरात फेकले. अ पीस ऑफ स्टोन, काही दगडाचे छोटे छोटे तुकडे. ॲट द मोराडिंग लंगूर, त्या भक्षार्थ फिरणाऱ्या वानराच्या दिशेनं लेखकानं काही दगडं भिरकावले. द लंगूर वाज सो इन्फ्युरिएटेड, आता तो वानर संतप्त झाला होता. दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट. असल्टचा अर्थ होतो हल्ला. माय असल्ट म्हणजे माझा हल्ला, म्हणजे लेखकानं जो हल्ला त्या माकडावर केला होता त्याच्याकडं हार्डली टूक नोटीस, म्हणजे खूप मुश्किलीनं त्या नर बलवान वानरानं पाहिलं. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स, पण मग मी पण हरलो नाही, मी पण अजून जास्त वेगानं अजून दगडं मारायला सुरुवात केली. द डॉग्ज ऑन दिअर पार्ट रेज्ड दिअर पिच ऑफ क्राय, कुत्रेही शांत नव्हतेच, त्यांनी त्यांची बाजून धरली, बाजू उचलून धरली, त्यांनी जोर जोरात ओरडायला सुरुवात केलं, भुंकायला सुरुवात केलं. द चेंज्ड सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स. द चेंज्ड सर्कमस्टान्सेस, बदललेली परिस्थिती, अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, आणि अचानकपणे झालेला हल्ला. फ्रॉम अननोन क्वार्टर्स, माहीत नसलेल्या मात्रांमध्ये फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी, त्या नर बलवान वानराला, त्या बाळ वानराला सोडावंच लागलं. फ्रॉम द स्लोपिंग रूफ, पण ते जे छप्पर आहे ते छप्पर उतरतं होतं, त्या उतरत्या छपरावर त्याला, त्या बाळ वानराला सोडावं लागलं. ओव्हर द वरंडा, त्या वरंड्यावर. द बेबी वॉज लिस्टलेस, ते बाळ वानर मात्र लिस्टलेस झालं होतं. लिस्टलेसचा अर्थ होतो निश्चल झालं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही हालचाल नव्हती. अँड अपीयर टू बी डेड, आणि वरवर पाहता असा भास होत होता की ते मृत पावलं आहे, ते मेलं आहे. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाईड डाऊन, त्याचं शरीर ते हळूहळू घसरत खाली जायला सुरुवात झाली. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स, आणि मग कुत्रे चावताळले, त्यांची उत्तेजना उफाळून आली. ग्रीव मॅनिफोल्ड, कारण ती बहुविध होती. ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मिल, त्यांना असं वाटलं होतं की आता प्रॉस्पेक्ट होणार, आता संभावना आहे की हे पिल्लू ठार मरणार आणि आपल्याला चांगलं मिल खायला भेटणार, आपल्याला चांगलं भोजन खायला भेटणार. कीपिंग द डॉग्स, आणि मग अशा प्रकारे जे कुत्रे आहेत, कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक, त्या कुत्र्यांना माझ्या हातातल्या काठीनं दूर सरकवत, त्याच्या धाकानं कुत्रेही बाजूला सरकले. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल, मी कशीबशी त्या बाळ वानराची टेल धरली, टेल म्हणजे शेपूट धरली. ॲज इट स्टीप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ, त्या कौलार, त्या छतावर कौलार होते आणि त्यावर वर्ण ते बाळ वानर घसरत येत होतं. जसंच ते
खाली आलं त्याच्या टोकाजवळ त्याची शेपूट दिसल्यावर लेखकानं लगेच कशीबशी त्या बाळवनाराची शेपूट आपल्या हातात धरली. द बेबी अपियर्ड इनर्ट. असं वाटत होतं की ते बाळ इनर्ट झालं आहे, निश्चल झालं आहे, हालचालहीन झालं आहे, अँड लाईफलेस आणि जीवहीनसुद्धा झालं आहे. इट वॉज इनडीड अ मेल बेबी. काही झालं तरी खरंच ते एक नर वानर असं बाळ होतं. मित्रांनो, आपण बाकीचा या धड्याचा बाकीचा जो भाग आहे याचा पार्ट टू आपण उद्या बघूत. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तोपर्यंत नमस्कार.